सुबह सकाळ मी आता 15 वर्षाचा आहे. गेली 2 वर्ष मी जिम करतोय. होय, आणि जी मुलं 12-13 वर्षाची असतात, जी जिम स्टार्ट करणार असतात, त्यांनी कशी जिम स्टार्ट केली पाहिजे किंवा कोणता वर्कआउट फॉलो केला पाहिजे यासाठी मी हा चॅनल बनवला आहे. त्यांना हा चॅनल खूप हेल्पफुल ठरणार आहे. जिम स्टार्ट करण्याच्या आधी आपल्याला वर्कआउट सुरू केला पाहिजे. मी जवळजवळ 6 महिने वर्कआउट केला होता आणि नंतरच मी माझी जिम स्टार्ट केली. मी आता तुम्हाला तोच वर्कआउट प्लॅन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आपण वर्कआउट करताना आधी बेसिक पासून ॲडव्हान्सपर्यंत संपूर्ण वर्कआउट पाहणार आहोत. वर्कआउटचे देखील 2 टाईप असतात, एक फुल बॉडी वर्कआउट आणि दुसरा म्हणजे कोणत्या तरी एका मसल पार्टला चूज करून त्या मसल पार्टचा हा वर्कआउट करणे. आज आपण बेसिक्समध्ये फुल बॉडी वर्कआउट पाहणार आहोत. चला आता वर्कआउट सुरू करूया. आता आपण नॉर्मल पुशअप्स मारणार आहोत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. स्टॉप. वर्कआउटमध्ये रेपिटेशन्स तुम्हाला जेवढ्या जातील तेवढ्या तुम्ही मारा, कारण वर्कआउटमध्ये रेपिटेशन असा विषय नसतो. पण तुमचे सेट फिक्स असतील, तुम्हाला ह्या एक्सरसाइजचे 4 सेट करायचे आहेत आणि रेपिटेशन जेवढे तुम्हाला जातील तेवढ्या. ही जी आता आपण पुशअप मारली ती आपल्या चेस्टला टार्गेट करते. आता आपण आपल्या चेस्टसाठीची एक्सरसाइज केली, आता आपण आपल्या शोल्डरला बिल्ड करणार आहोत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ही एक्सरसाइज करताना स्पेशली आपल्या शोल्डरवर लोड पडतो. आता आपण करणार आहोत आपले बायसेप्स. जर आपण बायसेप्ससाठी आता मी तुम्हाला पुशअप सांगणार आहे ती नीट लक्ष देऊन बघा. हां, तेव्हा आपल्या हाताची पोझिशन अशी असते. हाताची पोझिशन दाखवा. हाताची पोझिशन अशी असते. पण बायसेप्सची एक्सरसाइज करताना, ही एक्सरसाइज परफॉर्म करताना आपल्याला आपल्या हाताची पोझिशन अशी करायची आहे आणि वर्कआउट स्टार्ट करायचं आहे. पुशअप स्टार्ट करायचे आहेत. आता चेस्ट झाले, शोल्डर झाल्या, बायसेप झाले. आता बायसेपमध्ये आपला बायसेप एकदम मस्त दिसण्यासाठी गरजेचे आहेत आपले ट्रायसेप्स. तर आता आपण ट्रायसेप्सची एक्सरसाइज करणार आहोत. आता आपण आपले ट्रायसेप्सची आपण एक्सरसाइज करणार आहोत. त्यामध्ये डायमंड पुशअप. डायमंड पुशअप करताना तुम्हाला तुमच्या हात असे घ्यायचे आहेत आणि असे ठेवायचे आहेत. ते दाखव. हां, असे ठेवायचे आहेत आणि एक्सरसाइज परफॉर्म करायचे. लेट्स स्टार्ट. डायमंड पुशअप्स करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जेव्हा तुम्ही पुशअप्स मारता तेव्हा तुम्ही जेव्हा खाली जाता तर तुमचा ट्रायसेप जो आहे तो स्ट्रेच झाला पाहिजे आणि जेव्हा तुम्ही वर येता तर तेव्हा पूर्ण स्क्वीज करायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला डायमंड पुशअप्स परफॉर्म करायचे आहेत. परफॉर्म करणार आहोत. आता आपण आपली बॅक परफॉर्म करणार आहोत आणि बॅक परफॉर्म करताना तुम्हाला एका मॅटची गरज आहे आणि एक रॉड असेल तर बरं होईल. चला आता मी तुम्हाला सांगतो की बॅक चेक्सनेस कशी परफॉर्म करायची. तुम्हाला पहिल्यांदा मॅटवर झोपायचं आहे आणि एक रॉड हातात घ्यायचा आहे आणि आपला रॉड आणि पाय हे दोन्ही वर जाऊन स्क्वीज करायचे. उभी राहू, उभी राहू.
आता आपले चेस्ट झाले, शोल्डर झाले, बायसेप झाले, ट्रायसेप झाले, आपण बॅक पण आपली ट्रेन केली. आता वेळ आहे आपल्या थाईज ट्रेन करायची, कारण थाईज पण आपल्या बॉडीमध्ये खूप इम्पॉर्टंट मसल ग्रुप आहे, तर आपण त्याला देखील ट्रेन केलं पाहिजे, त्याला विसरून चालणार नाही. तर चला आता आपण थाईज ट्रेन करूया. थाईजमध्ये आपण स्क्वेट्स करणार आहोत. चला आता सुरू करूयात आपले स्क्वेट्स. स्क्वेट्स परफॉर्म करताना आपण काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे ते मी तुम्हाला आता सांगतो. जेव्हा तुम्ही स्क्वेट्स करता तेव्हा तुम्हाला काही तरी म्हणतील की स्क्वेट्स एवढं न करता पूर्ण एवढं कर, तर ते चुकीचं आहे. आपण याला डीप स्क्वेट पण म्हणतो, पण ही अशी स्क्वेट्स करताना तुमच्या बॅकमध्ये इंजुरी होऊ शकतात, त्यामुळे अशी स्क्वेट परफॉर्म नका करू. अशी एक्सरसाइज किंवा अशा पद्धतीने एक्सरसाइज परफॉर्म नका करू. एक्सरसाइज करताना ती योग्य प्रकारे परफॉर्म करा, जेणेकरून तुम्हाला त्याचे बेनिफिट्स लवकर आणि चांगले भेटते. स्क्वेट्स करताना जसं मी तुम्हाला सांगितलं की डीप स्क्वेट नका करू, तेव्हा कशा करायचे तर स्क्वेट्स करताना तुम्हाला तुमची जी थाईज आहे ती जमिनीच्या पॅरलल ठेवायची आहे, आणि त्यानंतर तुम्हाला वर यायचं आहे. बस आता आपल्या थाईज पण परफॉर्म करून झाल्यात. आता आपण आपल्या ॲबडॉमिनल्स आहेत ते परफॉर्म करणार आहोत. आपण ॲबडॉमिनल्स ट्रेन करताना आपण लेग रेजेस करणार आहोत. इथे आपला फुल बॉडी वर्कआउट संपतो. आपण आपले चेस्ट केले, शोल्डर केला, बायसेप, ट्रायसेप, बॅक, आपला ॲबडॉमिनल्स, सगळं पूर्ण फुल बॉडी वर्कआउट केलं आहे. थाईज पण आपण केल्या, पण आता आपल्या बॉडीमधले खूप इम्पॉर्टंट नाही पण इम्पॉर्टंट मसल्स आहेत, ते म्हणजे आपले फोरआर्म्स आणि आपले नेक, ती पण आपण ट्रेन केली पाहिजे. त्यामुळे आता आपण मी तुम्हाला त्या दोन मसल ग्रुपचा एक्सरसाइज दाखवतो. आता आपण आपले फोरआर्म्स जे आहेत ते ट्रेन करणार आहोत. तर फोरआर्म्ससाठी मी तुम्हाला एका एक्सरसाइजचे दोन टाईप दाखवेन आणि त्याप्रकारे तुम्ही एक्सरसाइज करा. तर तुम्ही जेव्हा नॉर्मल पुशअप्स मारता तेव्हा तुमच्या हात असे असतात, तुम्हाला फोरआर्म्सचे जेव्हा एक्सरसाइज कराल तेव्हा तुमचे हात असे गेले पाहिजेत. ओके, हे जे टेस्ट असतात तुम्हाला लगेच कट करू, तुम्हाला लगेच तुमचे हात टर्न करायचे आहेत अशा पद्धतीने, आणि तुम्हाला असे तुमचे त्यातील तेवढे मारायचे आहेत. फोरआर्म्सचा वर्कआउट संपतो. आता आपण आपली नेक जी आहे तिला ट्रेन करतोय. तर आता एक्सरसाइज बघून घ्या आणि प्रॉपर वेनी तिला परफॉर्म करा, नाहीतर इंजुरी होण्याचे चान्सेस आहेत. तर लेट स्टार्ट. एक्सरसाइज जी आहे ती स्लोली परफॉर्म करा, जास्त घाई करू नका.
पडत हलाल लगेच तुम्हाला त्याचा दुसरा टाइप जो आहे तो करायचा आहे चालू। याच्यामध्ये तुम्हाला आता तुम्ही नेक अशी फिरवली ते आता तुम्हाला इकडे आणि इकडे फिरवायचे, तुम्हाला रेस्ट न घेता हे करायचं आहे। ओके बस तुम्ही तुम्ही ही व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघताय म्हणजे नक्कीच ही व्हिडिओ तुम्हाला आवडलेली आहे। तर आवडली आहे तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्लीज फ्रेंड्ससोबत शेअर करा। थँक्यू, आसाठी एवढंच। भेटू आता पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। थँक्यू।